व्यंकटेशसाहेब पाटबंधारे विभागाचे अधिकारी पोलीस यंत्रणा सगळ्यांच्या समक्ष बैठक झाली नेमकं काय ठरलं तुमचं धोरण काय असेल आजची बैठक ही खरं तर पाण्याच्या नियोजनासाठीची बैठक ही आहे जे खाली पाणी चाललेलं आहे आवर्तन खरीपाचं म्हणून हे गेले 30-35 दिवस खाली पाणी चाललेलं आहे त्या पाण्यावरती शेतकरी संघटनेचा आमचा सगळ्यांचा आक्षेप होता की हे जे पाणी चाललेलं आहे हे बेकायदेशीर चाललेलं आहे याचा खुलासा आम्हाला व्हावा आणि आपल्या तालुक्यातील जे केटी बंधारे आहेत यांना पाणी मिळावं आपल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं ही आग्रही भूमिका शेतकरी संघटनेची होती आहे व पुढील काळातही राहील आज आम्ही त्या अनुषंगाने 2 तारखेला पाणी बंद करण्याचं नियोजन केलं होतं परंतु कडुतकर साहेबांनी आम्हाला जलसंपदा विभागाशी चर्चा करून वरिष्ठांशी एक पत्र दिलं आणि तसेच कालवा सल्लागार समितीची मीटिंग आहे म्हटले 2 तारखेला त्याचा आशयाचं सगळं पत्र दिलं त्याचा सारसार विचार त्याच्यात केला जाईल खऱ्या अर्थाने जी मागणी प्रमुख्याने होती की आपले केटी बंधारे जे आहेत हे कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट व्हावेत त्यासाठी जी बैठक मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वळसे पाटील असतील आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी अतुल शेठ असतील यांच्या माध्यमातून ती बैठक होणार आहे आणि तो प्रश्न मार्गी लागणार आहे त्याबद्दल मी अतुल शेठ असतील वळसे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्यांना तर धन्यवाद देतोच परंतु खऱ्या अर्थाने प्रशासनाने सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासित केलेलं आहे परंतु हे झाल्याच्या नंतर आम्हाला त्याची काही शंक हे नव्हतं का बा आम्ही जे पत्र दिल्यात आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे हा कुठंतरी त्याला कचऱ्याची टोपली दाखवली अशी भावना आमच्यामध्ये निर्माण झाली आणि पुन्हा आम्ही कालला आपले नारायणगावच्या पोलीस स्टेशनला पत्र दिलं साहेबांना फोन केले आमचं मनात समाधान झालेलं नाही आहे आम्हाला जर वंचित ठेवून पाणी खाली जाणार असेल तर आम्ही 4 तारखेला कुठल्या परिस्थितीमध्ये खाली चाललेलं पाणी हे बंद करणारच मग त्या अनुषंगाने चौधर साहेब असतील शेवाळे साहेब आपले शेलार साहेबांनी कल्ला साहेबांना फोन केला आणि सांगितलं की उद्या आपण आमदार साहेबांच्या तिथे बैठक घेऊ आणि ज्या काही शंका कुशंका असतील त्या सगळ्यांचं निरसन त्या ठिकाणी आपण करू म्हणून साहेबांनी आमदार साहेबांनी रात्री फोन केला आम्हाला की आपण 10 वाजता बंगल्यावरती या आपण सर्वांची एक बैठक घेऊ जास्ती शेतकरी आणल्याच्यानंतर काय होते म्हटले की चर्चा फरफटत जाती कुणाचा कुणाला ताळमेळ लागत नाही ठराविक आपले लोकप्रतिनिधी या आपण अधिकाऱ्यांची सगळी सविस्तर चर्चा करू काय आहे ते बघू पण मी तुमच्याबरोबर आहे त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आज तिकडे बैठकीला साहेबांकडे आलो आल्याच्या नंतर पाण्याचा आढावा घेतला किती पाणी आहे काय आहे भविष्याचं पाण्याचं काय होऊ शकते सगळी चर्चा झालेली आहे आता जे पाणी चालू आहे श्रीगोंद्यामध्ये चालू आहे आणि श्रीगोंदा झालं की पारनेरमध्ये म्हणजे आपल्या भागात पाणी येणार आहे आता पुढचं भूक भागलेले आहे परंतु आज जर पाणी हे बंद केलं गेलं तर आपल्याच किटी बांधऱ्यांना पाणी हे सुटणार नाही आणि आपल्या किटी बांधऱ्यांना आज नाही म्हटलं तरी मग असे झालेल्या चर्चेनुसार ते सगळं सांगत नाही पण जी चर्चा झालेली त्याच्यानुसार जर पाणी सोडायचं ठरलं तर जेमतेम पाणी आपल्याला 2 TMC लागणार आहे आणि जो आपला पारनेरचा शेजारी तालुका पारनेर आहे त्याचा जो सिंचनापासून वंचित भाग राहिलेला आहे त्यालाही काही प्रमाणात पाणी जाणार आहे आणि येत्या 10 तारखेला संध्याकाळी कॅनॉलचं पाणी हे बंद होणार आहे फक्त 2-3 दिवस आपल्या तालुक्यातल्यासाठीच पाणी ते जाणार आहे म्हणून खाल्ल्यांची भूक भागलेली आहे आपला तालुका वंचित राहू नये त्यांचे अन्याय होऊ नये ही भावना घेऊन आम्ही जे आंदोलन पुकारलेलं होतं आजचं बंद कॅनॉल बंद करण्याचं हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे जसं सहकार्य साहेबांनी आज केलं आमच्या भावना समजून घेतल्या आमदार साहेबांनी समर्पक उत्तरं दिली कडुतकर साहेबांनी सुद्धा आमच्या भावना समजून घेतल्या समर्पक उत्तरं दिली आणि त्याचप्रमाणे चौधर साहेब असतील शेलार साहेब असतील यांनीसुद्धा वेळोवेळी संपर्क झाला त्याऐवजी चौधर साहेब स्वतः डॅमवरती आले होते आणि त्यांनी मोठ्या कुतूहलाने झाले मी सुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या भावना काय मला माहिती आहेत त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठली
किंतु परंतु कौतुक आमदार अतुल रेंगे यांनी केलं, अंबादास हंडेसारखा कार्यकर्ता नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच मांडतात, मला शेतकरी संघटनेचा अभिमान आहे असं कौतुक केलं, काय तुमच्या भावना? नाही भावना काय, मी शेतकऱ्यांप्रती काम करतो, फक्त मी जे काम करीत असताना ते ऑन पेपर पहिले घेतो, सगळी माहिती घेतो आणि मग पुढे जातो. हवेत कधी जात नाही, त्याचं कारण हवेत माणूस गेला तो जमिनीवर लवकर येत नाही, तो आपलं जमिनीवर पाऊल ठेवूनच जायचं ही आपली पहिल्यापासून शेतकरी संघटनेची धारणा आहे. माझ्याबरोबर भुजबळ साहेब आहेत, अजितदादा आहेत, प्रमोदजी खांडगे आहेत, सचिनभाऊ थोरवे आहेत, आमचे राजूभाऊ आहेत, बरेचसे कार्यकर्ते आहेत. आता त्याच्यामुळं सगळ्यांचा सपोर्ट पाठीमागं आहे. माने साहेब अदृश्य शक्ती शेतकऱ्यांची फार मोठी आहे आणि लोकांचा विश्वास आपण गेल्या 10-15 वर्षांपासून आहे. हा सर्व पत्रकारसुद्धा आहेत, आपण जो विश्वास संपादन केला हा केवळ आणि केवळ याच्या जोरावरतीच केलेला आहे अभ्यासाच्या, असं हवेत गप्पा मारायला लोकांनी आपल्याला जवळ केले नसतं आणि प्रशासनानेसुद्धा आपली दखल घेतली नसती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त आहात का? तर मग तुमचे प्रश्न आणि उत्तरे घ्या. 14 वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्यूमरोलॉजी रावण संहितेत ज्यांनी डॉक्टरेट मिळवली, टॅरो कार्ड, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र, रावण संहिता, हस्तरेषा, ज्योतिष व रेखी या माध्यमातून समस्यांचं समाधान करणारा एकमेव पर्याय विद्या न्यूमरोलॉजी. विना तोडफोड वास्तुशास्त्रावर काम करून किफायतशीर दरात 2000 अधिक समाधानी कुटुंब. जुन्नर तालुक्यातील प्रथम ओरा स्कॅनर विशेष मानाच्या पुरस्कारांच्या पुरस्कार सौ विद्या वापळे. विद्या न्यूमरोलॉजी. आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 102, पुणे नॅशनल हायवे, नारायण. तसेच पुणे या ठिकाणी देसाई लायब्ररी सकाळ पाळी समोर शिवाजीनगर पुणे दर महिन्याच्या 28 व 29 तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्यूमरोलॉजी. संपर्क क्रमांक 70-28-62-95-79. विद्या न्यूमरोलॉजी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.